आपल्या दैनंदिन जीवनात अपूर्णांक संख्या कशा वापरायच्या ते पाहू. माझ्या शाळेत 50 विद्यार्थी आहेत. 50 विद्यार्थ्यांपैकी 25 मुली आहेत. तर मग जर मला माझ्या शाळेतील मुलींची संख्या अपूर्णांक संख्येमध्ये सांगायची असेल तर ते मी कसे करावे. येथे संपूर्ण 50 समान 2 भागात विभागले गेले आहे, म्हणजे 25 + 25 = 50. म्हणजे जेव्हा मी 50 2 भागांमध्ये विभागतो, एक भाग मुलींचा असतो, म्हणजे मुली अर्धा भाग बनवतात. अर्ध्या चतुर्थांशासारखे शब्द न वापरता हे चित्रित करायचे असल्यास आपण ते वेगळ्या प्रकारे सांगू शकतो. आमच्या शाळेत 234 विद्यार्थी 10वीची परीक्षा देण्यासाठी आले होते. आमच्या गावात 89 विद्यार्थी होते. मग आमच्या गावातून किती जण होते? 234 पैकी 89 मुले आमच्या गावातील होती. हा देखील एक अपूर्णांक आहे. बहुतेक वेळा 10 समान भागांपैकी 1 किंवा तत्सम उदाहरणे देऊन आपण अपूर्णांक संख्यांचे वर्णन करतो. परंतु दैनंदिन जीवनात अपूर्णांक या प्रकारे देखील चित्रित केले जाऊ शकतात. दुसरे उदाहरण म्हणजे या शाळेच्या पिशवीची किंमत 100 रुपये आहे, पण आज त्याला अर्ध्या किमतीची सूट आहे. निम्म्या किमतीत आपल्याला ही पिशवी मिळेल. येथे देखील एक अपूर्णांक आहे. त्या 100 मधील निम्मे किती होतात? त्यांनी अर्ध्याचा उल्लेख का केला आहे? दुकानामध्ये बऱ्याच वस्तूंवर अर्ध्या किमतीची सूट असू शकते, परंतु आपल्याला या वस्तूची किंमत विचारात घ्यावी लागेल आणि त्यातील निम्म्या किमतीची गणना करावी लागेल. तर दैनंदिन जीवनात अपूर्णांक पाळण्याची ही आणखी एक पद्धत आहे. ही एक महत्त्वाची बाब आहे. आता मी आणखी एक उदाहरण घेईन. मी माझ्या कुटुंबासमवेत बाजारात गेलो आणि 12 कपडे विकत घेतले. त्यामध्ये 3 कपडे माझ्यासाठी, 3 माझ्या बहिणीसाठी, 3 वडिलांसाठी आणि 4 कपडे आईसाठी. तर जर 12 कपड्यांमध्ये 4 माझ्या आईसाठी असतील तर माझ्या आईचा भाग किती आहे? हे अपूर्णांकात कसे दर्शविले जाऊ शकते? उत्तर 12 पैकी 4 आहे. 4/12 म्हणजे तो भाग सर्व कपड्यांच्या 1/3 आहे. दुसऱ्या उदाहरणात माझ्या आईने मला 5 कामं सांगितली. त्यापैकी मी 3 कामे संपवली आहेत. अजून किती शिल्लक आहेत? 5 कामांपैकी माझ्याकडे 2 कामे शिल्लक आहेत. अशा प्रकारे आपण आपल्या दैनंदिन जीवनात अपूर्णांक वापरत राहिल्यास प्राथमिक शिक्षणामध्ये अपेक्षेपेक्षा किंवा आवश्यकतेपेक्षा अधिक ज्ञान मुलांना मिळण्याची शक्यता आहे. उदाहरणार्थ माझ्याकडे अर्धवर्तुळ आहे. जर मी यामध्ये 5 अर्धवर्तुळे काढली तर आपल्याला किती वर्तुळे मिळतील? तुम्ही याचे उत्तर शोधू शकता. 1 वर्तुळ काढा, त्याचा अर्धा भाग तयार करा. जर अशीच 5 अर्ध्या भागाची वर्तुळे असतील तर आपल्याला किती वर्तुळे मिळू शकतील? तर तुम्ही यासाठी उत्तर शोधू शकता.